TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. प्रधान मंडळी देसाईंपेक्षा खूप चांगली आहेत. त्यात काही शंकाच नाही खामकर. अरे रजनीश रावांचा व्यवसाय केवढा मोठा. समीर काय आपला हातपाय आलं होतं. हो त्यांनी सुरू केला होता बिझनेस पण त्याला नाही जमलं. काय बुडला काय. सॅडली हो बुडाला बिचारा. बरं झालं तू त्या समीर बरोबर राहिली नाही. मी जर समीर बरोबर असते तर आज ही वेळ त्याच्यावर नक्कीच आली नसती. मी त्याची एवढी वाईट अवस्था होऊच दिली नसती. वाईट वाटतंय का मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या त्या त्यावेळी ओठांवर का नाही आल्या. मग आता बोल ना. मी सगळं ऐकेन. उलट ना मी ठरवलं की आता यापुढे सगळं तुझंच ऐकायचं. लाई आता उशीर झालाय समीर. मी मनातलं सगळं बोलेन तू ऐकशील पण मग परत कोणीतरी तिसरा आपल्यामध्ये अडथळा बनून येईल. मीरा राणे ज्यांना तुम्ही आजवर आपल्या कंपनीची सर्वात एफिशियंट एम्प्लॉई म्हणून ओळखत होतात आता लवकरच ती प्रधान कन्स्ट्रक्शनची मालकीण होणार. जसा तुझा या कंपनीतला रोल बदललाय तसाच समीरचा पण या कंपनीमधला रोल बदललाय. काही कारणामुळे तो या कंपनीचा पार्टनर नसून तो या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करेल. मला एक गोष्ट कळली. आपल्या आयुष्यात काही काही जागा अशा असतात ना ज्या रिप्लेस नाही करता येत. आणि काही झालं ना तरी मेनका माझ्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीची जागा नाही घेऊ शकत. तिच्यावर मी खूप मनापासून प्रेम केलं. ही उद्याची तयारी. उद्यासाठी एवढं केलंय मग साखरपुडा आणि लग्नासाठी काय काय करतील ही प्रधान मंडळी. नाही उद्या काय. उद्या आपल्याला प्रधानांकडे जायचंय साखरपुड्याची तारीख ठरवायला. सो रजनीश अँड मीरा कंग्रॅच्युलेशन्स. झालं निघूयात आपण. तुला बाहेरपर्यंत सोडायला तुम्ही. अरे थांब. तुला माझ्या बरोबर एकट्याने वेळ घालवायची एवढी घाई झाली असेल असं मला वाटलं नव्हतं. बाय द वे मीरा मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं. म्हणजे बघ ना आधी मला वाटलं होतं की तुला बिझनेस करायला जमणार नाही पण आता बिझनेस बरोबरच इतर बऱ्याच गोष्टी जमवल्यास तू. मीनाका बास. समीर हे तुझं कॅबिन नाहीये. रजनीशचं कॅबिन आहे आणि आता तो तुझा बॉस आहे तरी तूच हक्क गाजवतोस. समीर तुझा उलटा प्रवास सुरू झालाय. म्हणजे बघ ना आधी तू छान बिझनेस करत होतास आणि आता एक फुटकळ एम्प्लॉई आहेस तू. मीराकडे बघ किती हुशार आहे ती. एक एक पायरीवर कशी चढायची हे माणसाने तिच्याकडनं शिकायलाच हवं. झालं नाही तुला ज्या काही सूचना द्यायच्या असतील ते मला दे एकट्यात. त्यांच्या समोर द्यायची काही गरज नाही. चल बाहेर चल. चल बाहेर चल मला बोलायचं तुझ्याशी. चल हो थांब जरा. मीरा कंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. बाय बाय. काय तमाशा लावलायस तू. तू का आलीस इथे. काय प्रकार. नाही तूच सांग मला हा काय प्रकार आहे ते. मी बिझनेस बद्दल बाहेर पडल्यानंतर तू त्या रजनीशकडे फुटकळ नोकरी करतोस. हा प्रश्न तू स्वतःला विचार ना. माझ्या एका निर्णयानंतर तू सगळं माझ्या एकट्यावर टाकून गेली होतीस. तुला बिझनेस करायची हौस होती ना. झाली संपली एवढ्यात. का तर मी तुला लग्नाला नकार दिला म्हणून. कारण मला तुझ्या बरोबर फक्त बिझनेस करायचं नाहीये समीर. तुला कळत नाहीये बिझनेस काय. मी डॅडींचाही केला असता ना समीर. मला आपलं लग्न व्हायला हवंय. आपण एकत्र बिझनेस करायला हवाय. अच्छा म्हणजे माझ्या संपूर्ण आयुष्यावर तुला कंट्रोल हवाय. काका बाकी सगळे कुठे आहेत. तुम्ही एकटेच पुढे आलात. येत आहे. नाही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही पुढे एकटे आलात म्हणून विचारलं. नाही मला जरा एक महत्वाचं काम होतं म्हटलं पुढे जरा निघावं म्हणून. अरे वा काका म्हणजे नवीन पुस्तकाच्या प्रकाशकाला वगैरे भेटायला गेला होतात की काय. नाही कुणाच्या तरी डोक्यात प्रकाश पाडायचा होता जरा म्हणून. बोलले लेखक बोलले. या या मिलिंदराव. वा 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 प्रसन्न वाटलं. तर बरोबर मी आता जरा ते काम होतं सांगतो तुला नंतर. ये ग अरे बरे वा छान दिसली की साडी. व्हेरी गुड.
आता कशी कंप्लीट फॅमिली झाली, तुमची वाटच बघत होतो आम्ही. मधुरा, मौलिक नाही आला? येईल तो, पण मला असं वाटतंय की तू आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त वाट मीराची बघत होतास, बरोबर ना? आता काय, लग्नाची आणि साखरपुड्याची तारीख नक्की झाली की मग मीरा कायमची तुमचीच आहे. अहो काकू, असं काय म्हणताय, तुम्ही सगळेच माझे आहात. वा, चला चला, फार वेळ घालवू नका, आपण सगळी लवकर बोलणी करून लग्नाची तारीख करून टाकू. काका, तुम्ही म्हणालात तर या येत्या 2 दिवसातच लग्न करायला तयार आहे मी. रादर, आत्ता म्हणालात आत्ताच करायला तयार आहे. अरे हो, बघितलंस ना माऊ किती घाई लागली आहे रजनीशला. रजनीश, एवढी घाई चांगली नाही हा. अति घाई संकटात नाही म्हणतात, माहितीये ना. चला घाई करा उलट. मधुरा, आपल्याला लवकर उरकायची सगळी कामं, तारखा ठरवायची. चला चला चला. थांबा, पाठ दाखवून पळताय काय असे? हा वा रे वा, लोकांचा अपमान करून असं हसणं खिदळणं बरं जमतं तुम्हाला? एक मिनिट, काय झालंय काकू? काय झालं काय नाही झालं ते कळेल तुला नंतर, पण चांगले अपमान करणारे नातेवाईक निवडलेस हा तू. काय बोलताय तुम्ही? तोंडाला येईल ते बोलू नका. हे जे आम्हाला सांगते ते याला सांगा. घरातले चमचे 11 आणि खानावळीतले. घरातले सांग, खानावळीतले वाटून घेणार का पण? 11 एक फेकून दे, वाटणी समसमान होईल. हो काका, थांबवा ना हे. हे करताना तुझ्या बापाला थोडी अक्कल असायला हवी होती. माझी अक्कल काढताना स्वतःची अक्कल कुठं गहाण ठेवली होती याचा विचार करावा जरा. या घरात मी ज्येष्ठ आहे एवढीही गोष्ट लक्षात नसेल तर मग कळेलच. बस, तुम्ही अशी भांडणं करताय म्हणूनच मी लग्नाला तयार नाही. एक बरं आहे, काही विचारा ते हसतात. इंटरेस्टिंग आरोप आहे. सगळ्यांना मिळून काम दिलं तर तुम्ही थोड्या मागे सटकता. काय ते आज हसून घ्या, उद्यापासून बंद होणार आहे. माहितीये का, 2 दिवस पाणी येणार नाही ते खरं का? काय ज्यांना ज्यांना पाणी भरायचं त्यांनी भरून घ्यावर का? परत काय, गावात 2-3 दिवस पाणी येणार नाही. शीतल, इथनच भर बाई पाणी. तुझं तर कष्टच हलक केलं बघ भैया साहेबांनी. वहिनी, शाळेतल्या लोकांना अजूनही काही कळलेलं नाही. वहिनी, मला वाटतं आपल्याला पोलिसांकडे जायला हवं. चला मग माझ्याकडे तुम्ही निघूया आपण. चला. हा बाबा, काय रातच्याला तुम्ही दोघं काहीतरी महत्वाचं बोलणार होता सा, झालं काय बोलणं? सांग काय महत्वाचं बोलायला गेलता तुम्ही? न सांगण्यासारखं आहे काय? नाही नाही, तसं काय नाही. मग सांग की आम्ही लाडूला बारकं बनवायचं ठरवलं. आता खरी थोरलेपणाची जाणीव झाली तुम्हाला. आता अंजली राणाचा संसार पूर्ण होणार बघा. काय करतोयस? या चिंचा खरंच आईने दिल्यात? अगं बाई खरंच, तू खाऊन तर बघ घे. काय झालं? अरे हे काय लागलंय तुला? बाबांनी मारलं. काल मालिनीने मला कपाटात बंद केलं होत. मी तिचं नाव बाबांना सांगितल्यावर मालिनीने आणि सदानी खोटं सांगितलं की मीच खोटं बोलते.
आणि बाबांनी मला मारलं.